अमरावती मनपा क्षेत्रात नागरिक गृहनिर्माण संस्थांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास त्यांना मालमत्ता करातून दोन टक्के सूट दिली जाणार असल्याचे मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी जाहीर केले असून राज्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास सूट देणारी अमरावती महापालिका सध्या एकमेव आहे अमरावती मनपा क्षेत्रात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात आहेत इलेक्ट्रिक वाहने ही पर्यावरणपूरक असल्यामुळे शहरात अशा वाहनांसाठी जे नागरिक संस्था चार्जिंग स्टेशन उभारतील त्यांना मालमत्ता करात सूट देण्याची योजना असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली सोबतच गृहनिर्माण संस्थांमध्ये सामाजिक सुविधांतर्गत सदस्यांना इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची सुविधा उपलब्ध केल्यास मालमत्ता करात त्यांना पाच टक्के सूट दिली जाणार आहे या सुविधेचा मनपा क्षेत्रातील सर्व नागरिक आणि गृहनिर्माण सोसायट्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले महाराष्ट्र शासनाचे इलेक्ट्रिकल वाहन धोरण दोन हजार एकवीस जे आहे या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेने असा निर्णय घेतलेला आहे की जे इंडिव्हिज्युअल घरमालक आहेत त्यांनी आपापल्या घरामध्ये जर इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंगचं स्टेशन उभं केलं आणि त्याच्या त्या चार्जिंग स्टेशनवरनं चा 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 इतरांना जर चार्जिंग वाहन चार्ज करण्याची जर सुविधा उपलब्ध करून दिली तर त्यांच्या मालमत्ता करामध्ये आम्ही दोन टक्के सूट देण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच ज्या काही गृहनिर्माण संस्था आहेत शहरामधल्या त्या गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या पार्किंगच्या जागेमध्ये व्यापारी तत्वावर चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देऊन व्यापारी तत्वावर वाहनांना इलेक्ट्रिकल वाहनांना चार्जिंगची सुविधा जर उपलब्ध करून दिली तर सुद्धा त्यांच्या मालमत्ता करामध्ये आम्ही पाच टक्के सूट देण्याचा आम्ही धोरण घेतलेला आहे तसेच जे काही व्यापारी तत्वावरचे जे काही प्लॉट असतील ज्या काही जागा असतील या जागामध्ये जर इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभे करून दिले आणि त्याचा व्यापारी तत्वावर जर वापर सुरू केला तर त्यांच्याही मालमत्ता करामध्ये जर व्यापारी तत्वावर कर आम्ही घेणार आहोत त्याच्याऐवजी घरगुती तत्वावर म्हणजे रहिवासी तत्वावर आम्ही मालमत्ता कर घेण्याचा धोरण महा अमरावती महानगरपालिकेने स्वीकारलेलं आहे ही सगळी कार्यवाही जी आहे हे सूट जी आहे ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आम्ही लागू केलेली आहे सर्व अमरावतीकरांना माझी या अनुषंगाने आपल्या अनुषंगाने विनंती राहील की आपण इलेक्ट्रिकल वाहन धोरण दोन हजार एकवीस शासनाचं आहे या अनुषंगाने जस्त इलेक्ट्रिकल वाहनांचा शहरामध्ये वापर वाढणे आणि त्या अनुषंगाने पर्यावरणामध्ये सुधार होणे यासाठी आपण जास्तीत जास्त ठिकाणी इलेक्ट्रिकल वाहनाचे चार्जिंग स्टेशन उभारावे आणि पर्यावरणाचा ऱ्हास हो होणार नाही तसेच शहराचे पर्यावरण अबाधित राहील यासाठी प्रयत्न करावेत असे मी सर्वांना आवाहन करत आहे